युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र कर्नाटका की ओर से औरंगाबाद लेनी दौरा आयोजित किया है। कोल्हापुर सांगली बेलगाव जिला के लेनी अभ्यासक शामिल होकर कोल्हापुर ऐतिहासिक दसरा चौक शाहू महाराज के पुतले पर माल्यार्पण करके अभिवादन करके दौरा का प्रारंभ हुआ। युवा धम्मा परिषद के प्राचार्य संतोष भोसले, प्राचार्य किरण भोसले, सतीश भारतवासी, बाबूसाहेब राजहंस इनके नेतृत्व में औरंगाबाद में रवाना हो गए। सर्व महामानवांना प्रथमतः अभिवादन करतो आणि युवा बौद्ध धम्म परिषद आणि इतर समविचारी संघटनांनी संभाजीनगर परिसरातील सर्व बौद्ध लेण्यांचा अभ्यास दौरा आयोजित केलेला आहे। हा 21 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंतचा हा अभ्यास दौरा आहे आणि एकूणच युवा बौद्ध धम्म परिषदेची जी कारकीर्द आहे ती छोटे छोटे उपक्रम घेऊन हे उपक्रम लोकांना कृती करण्यासाठी सोपे पडतील, लोकांना स्वीकारण्यासाठी सोपे पडतील असे कार्यक्रम देण्याचा प्रयत्न आज तागायत युवा बौद्ध धर्म परिषदेमार्फत करण्यात आलेला आहे। असाच एक कृती कार्यक्रम म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आसपासच्या जिल्ह्यातल्या किंवा जिल्ह्याबाहेरच्या ज्या बौद्ध परंपरा सांगणाऱ्या, परंपरा जपणाऱ्या ज्या लेण्या आहेत, जी स्थळं आहेत, यांना वरचेवर भेट देणं गरजेचं आहे। कारण वहिवाट आपली नसल्यामुळं तिथं आपला वारसा सांगितला जात नाही। वहिवाट आपण टाळल्यामुळं जसं एखादं घर आपल्या पूर्वजांचं असूनसुद्धा आपली तिथं वहिवाट नसल्यामुळं ते घर बळकावलं जातं, दुसऱ्याचं होतं। एखादं शेत आहे, ते शेत तिथं वहिवाट आपली नसल्यामुळं, आपली तिथं येणं जाणं नसल्यामुळं ते शेत दुसरं कोणीतरी बळकावतं, अशा पद्धतीनं या लेण्या आणि जी काही बौद्धांची परंपरा आहे ती बळकावली गेलेली आहे। आता त्या लेण्यांमध्ये आपण मोर्चेवर जाऊन आपला वारसा सांगत गेलं पाहिजे आणि आपली वहिवाट तिथं राबवली पाहिजे, हा त्या या लेणी दौऱ्यांच्या मागचा मुख्य हेतू आहे। एकंदरीत अभ्यास करणं आणि आपली वहिवाट तिथं राबवणं या दोन उद्देशांनी असे अभ्यास दौरे वरचेवर इथून पुढेही राबवले जाणार आहेत, आयोजित केले जाणार। त्यानिमित्तानं लेण्यांचा अभ्यास करणं, त्या लेण्याचा वारसा जतन करणं, लेण्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचणं ही अत्यंत काळाची गरज आहे। आणि म्हणून या युवा फोटो परिषदेच्या माध्यमातून हा अभ्यास दौरा सुरू झाला। खरं तर या लोकांचं कौतुक करावं तेवढं तुम्ही वाटतं, कारण अशी संकल्पना डोक्यात येणं ही युवाचं चांगली गोष्ट आहे। सगळ्या लोकांनी याच्यामध्ये सामील व्हावं, कारण लेण्याची माहिती खरी काय, महाराष्ट्रात किती लेण्या आहेत, एकूण देशात किती लेण्या आहेत, जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो, जेव्हा आपण त्याचं चिंतन मनन करतो, ते लेण्या कशासाठी आहे, तिची भूमिका काय, हे खरं समजून घेणं गरजेचं आहे। म्हणजे बुद्ध काळापासून तर सम्राट अशोकाच्या काळापर्यंत, तिथून आतापर्यंत बाबासाहेबांच्या काळापर्यंत आपण वाचत आलेलो, परंतु मुळात लेण्यांचा अभ्यास करणं आणि त्याचं माहिती जाणून घेणं। छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुले यांचा।